रेशीम रेशीम घर के ज्याला मायेचे ग तोरण एक संस्कारांची ज्योती जानी उजळे सारे जीवन एक प्रकाशाची ओवी गाई सकाळती हसून एक प्रकाशाची ओवी गाई सकाळती हसून कथा पावित्र्याची सांगे माझे तुळशीचे वृंदावन झिम्मा फुगडी आणि पिंगा भातुकली काचा पाणी दोन हृदय दोघींची कहाणी माझ्या मायेच्या दारात होई अमृताचे शिंपण माझ्या मायेच्या दारात होई अमृताचे शिंपण दे आनंदाचा वसा माझे तुळशीचे वृंदावन त्यावेळी आपल्या आजोबांनी कृष्ण आजोबांचं म्हणणं मानलं नाही या इतक्या इलॉजिकल गोष्टी कशा मान्य करतील स्टेशन कोमात गेले कार्तिकीमुळे अपशकुनांच्या दुर्दैवी फेऱ्यात सापडलोय आपण तू काय रे तुझ्या आप्पानं काय तोंड दाखवायला लाज वाटते का काय अहो देवळाची पुजारी आहेत आमच्या आप्पा तेव्हा त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना तिथं थांबणं भाग पडलं लाज वाटायला पाहिजे ती घरात राहून घराचे वासे मोजणाऱ्या चोरांना कुणाला इथे येण्याची गरज नाहीये आणि कार्तिकीला तर नाहीच नाही तिला इथून दूर घेऊन जा का त्या बाई अहो ही सुद्धा तुमच्या घराचा एक भागच आहे ना आणि अशा संकटाच्या वेळी तिनं इथं असणं गरजेचं आहे अजिबात नाही हिचं इथे असणं म्हणजे नीलच्या जीवाशी खेळ आहे अहो ती इथं आली म्हणून नील रावांना काही होणार नाहीये ही मुलगी इथे आली म्हणजे तुम्ही हिला आधी इकडनं घेऊन जा मी हात जोडते तुमच्या सगळ्यांच्या समोर प्लीज हिला घेऊन जा इकडनं ये जा ना आता चालताव इथनं ए बाई तुला काही वेगळं सांगायला पाहिजे का चल चल निघा चला अरे काय चाललंय सगळं हे हॉस्पिटल आहे आणि नील कोमा मध्ये आहे याचं तरी भान ठेवा नीलराव कोमा मध्ये आहेत ठीक आहे का काळजी करू नका मला फक्त त्यांना एकदा बघू दे विनंती करतो त्यांना मला एकदाच बघू दे हा मी जातो जा की काय डॉक्टर बेटर आहेस का काय तू नाही डॉक्टर नाही पण त्या इठ्याचा भक्त आहे असं नव मग तुझ्यासाठी पालखी पाठवून देतो मारी मेनून पंढरपूरचा इट्टो बासल्यासारखा बोलतोय अनंतराव मी विनंती करतो नीलरावानं मला एकदा बघू दे सगळं घेतलंयस ना नीट काहीतरी विसरशील बाई पाय पडते आयुष्यमान भव चल आऊ येते आणि मी गेल्यानंतर रडणार नाहीयेस तू हो ग बाई पण तू जपून जा सांभाळून राहा आणि अंगावर काही ओढून घ्यायचा विचार सुद्धा मनात आण प्लीज हे बघ संध्याच्या बाबतीत जर तू काही बोलणार असशील ना तर प्लीज नको बोलूस तिच्या प्रकरणाचा काय तो सोक्ष मोक्ष मी लावणार अगं तिच्या आई वडिलांना तसं वचन दिलंय मी पप्पा आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की दिलेल्या शब्दाला जो माणूस प्रामाणिकपणे पाळतो तोच खरा माणूस म्हणून आणि आता तुम्हीच समजावा हे आवलं बरोबर आहे आमच्या शब्दात आम्हाला अडकवणं चांगलं जमतं तुला अगं मी काय म्हणतो ती निघाली आहे ना तर जरा हसून निरोप दे ना तिला पप्पा तुम्ही जगातले बेस्ट पप्पा आहात असं म्हणतेस मग तू आता जगातली बेस्ट मुलगी होऊन दाखव म्हणजे आम्हाला खूप आनंद होईल बर आऊ आणि पोहोचल्यानंतर नक्की फोन करते मग तर झालं
आणि ताईच्या घरी काय होईल ते मला कळव. तसा मी तिला फोन करेलच. अगं नामदेवला पाठवलंय तिकडे, तो आला की काय झालं ते कळवतो तुला. पण तू बाई जपून जा आणि सांभाळून राहा. ऐकलं, सकाळपासून हे 100 वेळा बोलली असणार आहे. आई आहे ती तुझी. आणि माझी काळजी करण्यापेक्षा ना तुम्ही जरा एकमेकांची काळजी घ्या. चला येते. चला येते. सांभाळून जा. अहो पेशंटची अशी कंडिशन असताना तुम्ही सर आत येऊन त्यांना भेटता म्हणजे काय? हे बघा, मी तुमच्या पेशंटला काही अपाय करणार नाही. तुमच्या डॉक्टरी इलाजांना जे जमलं नाही ते आमच्या मायेच्या हातानं जमतंय का ते बघ. हो पाय. नीलराव, हवं असं झोपून काय राहिलंय? असं गप गुमान पडून राहून नाही चालायचं राव. अहो बाहेर काय चाललंय कळते का तुम्हाला? तुमच्या अपघाताचा दोष तुमच्या वहिनीवर लावतायत. वहिनीवर आळ येतोय तिच्यावर. उठा नीलराव, उठा. त्या सगळ्यांना उत्तर द्या. उठा नीलराव, उठा. नीलराव उठा, उठा नीलराव. पेशंट शुद्धीवर आलाय. नील, नील. खरंच जादूच झाली म्हणायची. म्हणजे कोमातला पेशंट इतक्या लवकर बरा होणारा पहिल्यांदाच बघतोय. एनिवेज
त्यांना आरामाची गरज आहे. तुम्ही इथेच थांबा. येतो. थँक्यू. नीलच्या ऍक्सिडेंटसाठी कार्तिकीला जबाबदार धरत होतात, पण आता तिनं हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकता क्षणी नील कोमातून बाहेर आला. आता आता काय म्हणणं? खरंच काय प्रसंग आला होता नाही आपल्यावर? देवाची कृपा झाली आणि नील बरा झाला. देवाची कृपा? माझी सिद्धी आणि शक्ती कामी आली असं म्हण. त्यामुळेच ते नील कोमातून बाहेर आले. सौदामिनी, चमत्कार आपोआप घडत नाहीत, ते घडवावे लागतात. आणि त्यासाठी साधनेचं पाठबळ लागत. आता तुम्हाला त्याचं महत्व लक्षात आलं असेलच. चांगलंच लक्षात आलंय, कारण हेही लक्षात आलंय की तुमचे नियम तुमच्या सोयीप्रमाणे बदलत असतात. म्हणजे काही वाईट झालं की कार्तिकच्या पायगुणामुळे, आणि चांगलं घडलं की तुमच्या सिद्धीमुळे. अरे वा. अनंत, आपल्याला ज्या विषयातलं काही कळत नाही ना, त्याबद्दल बोलू नये. माझ्या सिद्धीचा डंगोरा पिटायला मी हे म्हणत नाहीये. वस्तुस्थितीची जाणीव करून देते. वस्तुस्थिती कसली? हे बघा नंता, तुम्ही दोघे सर थांबाल का? नील बचावलाय, त्याच्यावर संकट टळलंय, हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं नाहीये का? झालं असेल कळायला काही मार्ग नाही. नामदेव पोचूनही आता बराच वेळ झाला असेल ना. हो ना, तुम्ही चालला होता तर तुम्हाला थांबवलं आणि स्वतः गेला. आजकाल जबाबदार मुलासारखा वागायला लागलाय ना. हो, पण अजून काही कळवलं नाही तुमच्या जबाबदार मुलांनी. अग, पण त्यालाच काही कळलं नसेल तर तो आपल्याला काय कळवणार? ते खरंच आहे म्हणा, ऑपरेशन झालं असेल ना हेवा ना, काही कळेपर्यंत ना जीव अगदी टांगणीला लागतो. तुझं आपलं पुन्हा तेच. त्याचाच फोन असेल बहुते. हॅलो. हा हॅलो आप्पा, अहो नामदेव बोलतोय. हा बोल नामदेव. नाही, आता नील रावणचं संकट दूर झालंय, ते शुद्धीत आलेत. अरे पांडुरंगाची कृपा बाबा. अहो ती तर असावीच लागते, त्याशिवाय काय आहे वय. बरं, तुम्ही कार्तिकीशी बोला. हॅलो अप्पा. हा बोल कार्तिकी बाळा. नील भाऊजी एकदम सुखरूप आहे आता, आणि हे सगळं शक्य झालंय केवळ नाम्यामुळे. नाम्या अगदी सावळ्याच्याच रूपात धावून आला आणि इकडचं सगळं रूपच पालटून गेलं. नील भाऊजी कोमातून बरे झालेत. आऊ आणि शाणूला पण सांगा भाऊजी आता बरे आहेत. अगं आऊला सांगतो, पण तू विसरतीयस एक गोष्ट, श्रावणी इथे नाही आहे. अरे हो, या घरातल्या सगळ्या गडबडीमुळे माझ्या लक्षातच नाही राहिलं. श्रावणीच्या सुट्ट्या संपल्या असतील ना आता. बर, मी तिला नंतर सावकाश फोन करेन. ठेवू फोन आता? हो ठेव. काय झालं? काळजीचं कारण नाही. अगं आपला नामदेव तिथे पोहोचला आणि त्यांनी काय किमया केली कुणास ठाऊक, नीलराव शुद्धीवर आले. काय केलं काय त्यांनी? पण अग काय करणार तो, त्या पांडुरंगाला धारेवर धरला असेल ना. पोराची ना दृष्टच काढायला पाहिजे. ना सारखं असं माझ्या मनात येत. काय काय म्हणत होत? म्हणजे कार्तिकीने कुलकर्ण्यांच्या घरात प्रवेश केला आणि असं काहीतरी झालं. या दोन्हीचा संबंध जोडला नको जायला. जे घडलं नाही त्याचा विचार करू नकोस, सगळं व्यवस्थित झालं ना. आले ना नीलराव शुद्धीवर, बस. जो काही हा प्रकार घडला तो आऊ अप्पा किंवा शाणूला नाही ना सांगणार, म्हणजे उगीच त्यांना काळजी वाटेल. अरे
आणि इथल्या लोकांच्या तसं मनात काही नव्हतं. जे काही झालं त्याला परिस्थिती जबाबदार होती. कळतंय ना तुला मला काय म्हणायचं ते? अगं मी पाहिलंय सगळं, पाहतोय आणि पाहत राहणार. आता यापुढे तुझी जबाबदारी पद्मनाभरावांवर आहे. ते नक्कीच तुझी काळजी घेतील. येतो. देवा मला जगायचा काही बी हक्क नाही. अरे या हातानं मी माझ्या भाच्याला मारण्याचा प्रयत्न केला. अरे आता कुठल्या तोंडानं मी जगू? नाही, मी आता जगू शकत नाही. मी लई वाईट कृत्य केलं. अरे मला जीव द्यायचा म्हणून लागणार विष सुद्धा या दवाखान्यातलं सोडलं मी. कुठे गेलं यश? आता आता हे विष पिऊन तुझ्या पायाशी जीव सोडतो. पण काय फायदा? जीव दिला तर तूच माझ्यावर रागावशील आणि या जन्मी केलेली पाप पुन्हा पुढच्या जन्मी भोगायला लावशील. शिवाय मी गेल्यावर माझ्या बायकोच पोरीच कोण सांभाळ करणार? मग त्यांचं सुद्धा तू खापर माझ्यावरच फुटशील. पण काय रे, तुला नाही वाटत यात समजी चूक तुझीच आहे म्हणून? अरे तुला ती आई आणि पोराची गोष्ट माहिती असेलच. त्या आईनं त्या पोरावर चांगले संस्कार केले असते तर त्या पोरानं त्या आईचा कान चावला असता का? नाही. तुझं बी तसंच आहे. तू माझ्यावर चांगले संस्कार केले असते तर येळ आली नसती. त्यामुळं खरा गुन्हेगार कोण? तूच आहेस. त्या मारी त्या कार्तिकीला पांढऱ्या पायाची आपोश कोणी असं समज ठराव म्हणून सगळं काही केलं. हे तू आनंदराव तो काय माघार गेल असं वाटत नाही. एक डाव तर फसला. आता विश्वासराव दुसरा डाव टाकावा लागेल. चला कामाला लागत पाहिजे. हे बाबा आता तरी डोसक्यात चांगलं विचार घाल. काय म्हणतोय देवा? येतो बरं का बाबा? काळजी घे. येतो. काय नामदेव गेला? हो आत्ताच गेला. काही बोलायचं होतं का? बरंच काय. तू आपांना फोन केलास? त्यांना कळवलं नीलबद्दल? हो, त्यांना सांगितलं भाऊजींबद्दल. त्यांना ऐकून खूप बरं वाटलं. ऍक्च्युली त्यांना यायचं होतं पण इट्स ओके. त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आला होता ना नामदेव, तो आपल्यासाठी इतकं काही करून गेलाय ना, त्याच्या उपकाराची परतफेड कशी करावी तेच कळत नाही. खरंय, असामान्य कमालच केली. भाऊजींना नुसता स्पर्श केला आणि एवढंच नाही, तो तुला इथे घेऊन आला ना, त्याबद्दल मला थँक्स म्हणायचं होतं. आणि तुला सॉरी, खरं तर मलाच तुला इथे घेऊन यायला पाहिजे होता. पण आत्या म्हणाली आणि तुला माहिती नाही आत्याचा शब्द नाही डावलू शकत. तुम्हाला एक प्रश्न विचारू? आत्याबाईंना जे वाटत ते तुम्हालाही वाटत का? मामा सांगत होते कार्तिकीने घरातला आत्यांचा फोटो काढून त्या जागी स्वतःचा फोटो लावला.
आणि त्यामुळे आत्यांच्या मध्ये आणि बाबांच्या मध्ये मुख्य भांडण. बाबा, तुम्ही आत्याबाईंचा फोटो काढून माझा फोटो का लावला? तसं करायची माझी इच्छा नव्हती. आणि भिंतीवरती फोटो असणं किंवा नसणं हे गौण असत. मनात मानाचं स्थान मिळवणं हे महत्वाचं नाही. आणि खरं सांगू, मी तुझा फोटो तिथे लावला नाही. काय?